आपण बघतोय राज्यात सुद्धा अयोध्येच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक भक्तिमय वातावरण आहे, त्याबद्दलच्या बातम्या बघूया. नागपूरच्या कळमना परिसरातील रामभक्त लक्ष्मण पोटेंनी श्रीराम सोहळ्यासाठी बनवला 1111 किलोचा लाडू. उद्या या लाडूचा प्रसाद म्हणून वाटप केलं जाणार. आनंदोत्सव साजरा करा, उद्या सगळ्या शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. जळगावात 15,000 स्क्वेअर फुटांवर प्रभू रामचंद्रांसह पंतप्रधान मोदींची रांगोळी. कला छंद आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून उपमहापौर अश्विन सोनवणेंचा उपक्रम. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. प्राणप्रतिष्ठेनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं. अत्याधुनिक स्क्रीनवर विविध संतांच्या प्रतिकृतीने मंदिर परिसर उजळला. पुण्याच्या भोरमधील नाझरे गावामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 51 फुटी गुढी उभारली. ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण. अकोल्यामध्ये तयार झाला 231 किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू. श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानचा उपक्रम. अमरावतीमध्ये उद्या 11 लाख लाडूंचा एक लाडू बनवण्याचा रेकॉर्ड केला जाणार. राणा दाम्पत्याचा उपक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. कोल्हापूरच्या कागल शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. युवा छायाचित्रकार शुभम अंजनेकर यांनी टिपलं विद्युत रोषणाईचं ड्रोन चित्रीकरण. पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांकडून प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचं आयोजन. महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी तर लेझर लाईट शोचं सुद्धा आयोजन.